महागौरव आहे आणि आपल्यासोबत आहे सई तामणकर. सई, तू खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. खूप सुंदर दिसत आहे, काय सांगाल. पण छान आहे तुमचा नेकलेस. थँक्यू सो मच. काय सांगाल या अटायरबद्दल, कोणी डिझाईन केलं? आज मी आणि माझ्या स्टायलिस्टनी मिळून हा लुक डिझाईन आणि एक्झिक्यूट केला. आज कुठल्याही लेबल किंवा कुठल्याही डिझायनर कपडे नाही आहेत, हे आम्ही आमची अक्कल लावून तयार केलेलं आउटफिट आहे आणि टीमवर्क असल्यामुळे थोडी एक्साइटमेंट आहे या आउटफिटची. स्टाईल पण खूप सुंदर केली आहे, ते गुलाबाचे फुल्स वगैरे खूप छान वाटतात, क्यूट दिसतात. थँक्यू. सई, काय सांगाल, 21 वर्षामध्ये मराठी सिनेमा, या 21 वर्षामध्ये तुझे पण फ्लेम्स आहेत, तर नक्कीच आज अवॉर्ड्स घरी घेऊन जायचा इरादा असेल? इच्छा तर आहे, पण आज इथे नुसतं आल्यानेच इतकं बरं वाटतं की खूप वर्षांनी हा सोहळा पार पडतो आहे आणि आज खूप जणं खूप वर्षांनी भेटलेत आणि आय थिंक हेच एन्जॉय करावं असं वाटतं आहे. मला असं वाटतं की ह्याच्यापुढे कोणाला अवॉर्ड मिळालं कोणाला नाही हे फिकं पडणार आहे, कारण एक सेन्स ऑफ टुगेदरनेस कायम महत्त्वाचा असतो. 21 वर्षामध्ये मराठी सिनेमा खूप बदलला आणि मराठी सिनेमाला ग्लॅमरस केलं तर तुम्ही केलेलं आहे, तर काय सांगा. थँक्यू. मला असं म्हणजे माहीत नाही, आय टेक दिस ॲज अ कॉम्प्लिमेंट, पण मला असं वाटतं की इट इज ऑलवेज अ टीम वर्क. सगळ्यांनी मिळून केलेले प्रयत्न असतात, ते आमचा चेहरा असतो म्हणून ते ओळखले जातात, पण ह्या प्रवासात माझ्याबरोबर जी माणसं होती त्यांचंही तेवढंच श्रेय आहे. 21 वर्षामधले तुझे आवडते टॉप फिल्म्स म्हटलं तर ते कुठचे असतील? जोगवा, मुरांबा, एलिझाबेथ एकादशी, पालक पालक आणि धुरा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.